मी 4 जूनच्या एक्झॅक्ट पोलच्या प्रतीक्षेत आहे अशी प्रतिक्रिया विकास ठाकरेंनी दिली आहे. एक्झिट पोल देणारे मतदारांपर्यंत पोहोचलेले नाहीत. एक्झिट पोलवर विकास ठाकरेंनी ही प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. नागपुरात विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी लढत झाली आहे आणि एक्झिट पोल हा नितीन गडकरींच्या बाजूने चुकला आहे. एक्झॅक्ट पोल अजून यायचा आहे. मला वाटतं की आपण एक्झॅक्ट पोलची वाट 4 तारखेपर्यंत पाहावी काय होते काय नाही, कारण की एक्झिट पोल देणारे हे 12 लाख जर मतदान झालं असेल तर त्या 12 लाख मतदारांच्या पोटात शिरलेले नाही आहे. मला वाटतं की जे मतदान झालं आणि मतदान होत असताना जे जमिनीवर लोक होते त्यांचा अंदाज आहे. तर मला वाटतं की आपण एक्झिट पोलवर न जाता एक्झॅक्ट पोलवर जाऊ.